श्रीरामपूर डेपोच्या महिला एसटी वाहकाला राहुरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार झाल्यानं बावरलेल्या महिला वाहकानं एसटी बस थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणली आणि घडलेल्या प्रकाराची त्यांनी पोलिसांना माहिती दिली. श्रीरामपूरकडून नगरकडे जाणारी श्रीरामपूर डेपोची एसटी क्रमांक MH 14 BT 41 69 राहुरी येथून नगरकडे चालली असताना या गाडीतल्या काही विद्यार्थ्यांनी महिला एसटी वाहकाला बसमध्ये चढताना टॉन्टिंग करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर चालकाला देखील या विद्यार्थ्यांनी तू नीट गाडी चालव असं म्हणत एसटीतच गोंधळ घालायला सुरुवात केली. महिला वाहकांना या विद्यार्थ्यांना शांत बसण्यासाठी सांगितलं तर महिला वाहकासही विद्यार्थ्यांनी अश्लील शिवीगाळ केली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात तरुणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मी गाडी चढताना चाडावाडा केला, ड्रायव्हरवर पण ओरडत होते मोठा आणि उतर काही म्हणे जण म्हटले की कापून फेकील असं तसं बोलत. कोणाला म्हणले कापून फेकील? मला काही नव्हते शिवल्या गोष्ट, फक्त शांत बसा म्हणलं ते म्हणून कापून फेकील बोलायचं नाही म्हणे. कुठून बसले ते मुलं? कुठलं तिकीट काढलं होतं? पासवाले होते आणि काही काही लिहायचं ठरलं. आणि आजच घडलं काही? सी न्यूज मराठीसाठी सुहास जाधवसह शरद पाचारणे राहुरी.